चा विधान परिषद सदस्याचा त्याचा हक्कावर कुठल्याही प्रकारे वेगळे काही घडता कामा नये अशा प्रकारचे आम्ही मत तिथे मांडलं। त्यांनी ते मान्य केलं किंवा मागे दोन आठवड्याचं अधिवेशन होतं त्यावेळेस काही थोड्या बहुत घटना घडल्या। नंतर थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह लाड साहेब त्यांच्या बाबतीमध्ये पण एक ठराव हा मागच्या अधिवेशनामध्ये आणायचा होता त्यावेळेस अध्यक्ष महोदयांनी ते मान्य केलेलं होतं परंतु काही कारणांनी तो घेता आला नाही। तर त्यावेळेस ते म्हणले होते की पुढच्या वेळेस अधिवेशनात घेऊ तर त्याच्याही बद्दलची आम्ही आग्रही मागणी केली। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव हा सुरू झालेला आहे। मी मागच्या वेळेस अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता आणि 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती आणि त्यावेळेस खरं तर याबद्दलचं मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाच्या संदर्भामध्ये सर्व पक्षीयांच्या सहभागातनं तो साजरा केला जावा आणि मोठ्या प्रमाणावर साजरा करावा जावा कारण त्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि आज नव्या पिढीला 8 जिल्ह्याचा अपवाद वगळता मराठवाड्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना नवीन पिढीला अधिकची माहिती नाही आणि ती पण अधिकची माहिती मिळाली पाहिजे। शेवटी ज्या राज्यामध्ये राहतो त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणताना विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि हा सगळा भाग ज्यावेळेस मराठी भाषिक म्हणून पुढे आला त्यावेळेस नवीन पिढीला पण याबद्दलचं कुणाचं योगदान होतं कुणी त्या काळामध्ये काम केलं याचा थोडासा उल्लेख झाला पाहिजे तशी चर्चा झाली पाहिजे तशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजे। आणि मी त्या काळात आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 8 मराठवाड्यातल्या जिल्ह्यांचा पालकमंत्र्यांची एक समिती नेमलेली होती ती पण समिती नंतर थांबवली। आम्ही आज त्यांना म्हणलं की ठीक आहे आता तुमचं सरकार आलंय तुम्ही 8 जिल्ह्यातल्या आमदार मंत्र्यांना पालकमंत्र्यांना तिथं नेमा आणि एक चांगला बहारदार कार्यक्रम त्या ठिकाणी घ्या ही गरज आहे। ज्यांनी योगदान दिलं ज्यांनी त्याच्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये भाग घेतलेला आहे त्यांना अभिवादन करणं त्यांची आठवण काढणं पुढच्या पिढीला त्याबद्दलची माहिती उपलब्ध करून देणं म्हणून तो एक कार्यक्रम दिमागदार करावा त्यालाही